तर मित्रांनो, खर्डीतून कॉल आला होता आणि गाडीने धडक दिलेली आहे. एक मुंगूस आहे, रस्ता क्रॉस करताना गाडीने धडक दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. त्याला उचलून लोकांनी बॉक्समध्ये ठेवला होता आम्ही जाईपर्यंत. तुम्ही तर पाहू शकता मुखचित्राब आहे आणि इंटरनल डॅमेज झालेलं आहे काहीतरी. थोडंसं घाबरून ते बसलं होतं आणि काही वेळानंतर आम्ही त्याला पाणी पाजलेलं आहे आणि त्याला इंटरनल प्रॉब्लेम आहे. उभं राहतं आहे, खाली पडतं आहे, उभं राहतं आहे, खाली पडतं आहे. तर ॲक्च्युली आता पुढची जी प्रोसेस आहे ती करणारच आहे आपण. पण आपण एक काळजी घेतली पाहिजे गाडी चालवताना. ज्यावेळेस आपण गाडी चालवतो त्यावेळेस काळजी घेतली पाहिजे. साप, कुत्री, जी मांजर असतात आणि बऱ्याच वेळा जे काही गाय वगैरे असतात तर तुम्ही त्यांना मारता रस्त्यामध्ये थांबलेलं असतात, ते मुखचित्र आहे. त्यामुळे आपण एकच काळजी घेतली पाहिजे. जर एखादा साप असेल आणि तुम्ही गाडी चालवत असाल आणि चुकून त्याच्या अंगावर तुम्ही म्हणजे रात्रीतून तुम्ही प्रवास करत असता, बऱ्याच वेळा घाटातून कुठं फिरायला जात असता, तर आपण गाडी चालवत असतो. जर चुकून साप असू, कोणता दुसरा प्राणी असो किंवा पक्षी असो, बऱ्याच वेळा खारुताई पण असती, तर एक काळजी घ्या. आणि चुकून जर साप असेल तर सापाच्या अंगावर तुम्ही जर गाडी गेली चुकून, आपलं लक्ष पाहिजे, गाडी गेली आणि चुकून तो चाकामध्ये अडकून वरती आला आणि आपले पाय खालीच असतात, एक साईडला आपण गेअरबॉक्स असतो आणि दुसऱ्या साईडला आपलं ब्रेक असतो, चुकून आपल्या चावला साप, बरोबर ना, तर आपल्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळं गाडी चालवताना आपण थोडीशी काळजी घेतली पाहिजे. आपला पण जीव पहा आणि मुख्य प्राण्यांचा पण जीव पहा, ही माझी सर्वांना एक नम्र विनंती आहे. नक्की तुम्हाला नेक्स्ट टाइम मी कॉल करेन.